बागलाण तालुक्यातील उज्ज्वला गॅस धारकांची संख्या 42,000 असून त्यापैकी 43% गॅस ग्राहकांनी KYC केली आहे. अजून बरेचशा ग्राहकांनी EKYC केलेली नाही. जर 20 ऑगस्ट पर्यंत KYC केली नाही तर उज्ज्वला गॅस अनुदान व बहीण लाडकी मोफत सिलेंडर लाभ मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर EKYC करून घ्यावी असे आवाहन ओम गुरुदेव गॅस एजन्सी संचालक राकेश घोडके यांनी केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी नीलकंठ भालेराव सटाणा. नमस्कार, मी नीलकंठ भालेराव बोलतोय प्रबंधभूमीमधून. उज्ज्वला योजनेअंतर्गत जे अद्याप बाकी आहेत त्याबद्दल आपण काय माहिती देता? नमस्कार, राकेश घोडे, ओम गुरुदेव HP गॅस सटाणा. उज्ज्वला गॅस योजनेबाबत जी माहिती आज ग्राहकांना आहे की लाडकीबाई योजना सुरू झालेली, 3 टाक्या ग्राहकाला फ्री मिळणार आहे. त्याचबरोबर जी केंद्र शासनाकडनं 300 रुपये सबसिडी 12 सिलेंडरवर देण्यात येते ती सुद्धा मिळणार आहे. परंतु ही पात्र होण्यासाठी लाभार्थ्याला त्याची KYC करणं गरजेचं आहे. तर ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे आत्तापर्यंत जवळजवळ 18,000 उज्ज्वला ग्राहक आहे. त्यांच्यापैकी फक्त 43% ग्राहकांनी KYC केलेली आहे. त्याच्यामुळे फक्त 43%च या योजनेचा फायदा होणार आहे. बाकी लाभार्थी वंचित नको राहिला, त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपलं गॅस कार्ड आणि आधार कार्ड घेऊन आपल्या गॅस एजन्सीपर्यंत म्हणजे ओम गुरुदेवपर्यंत यायचं आहे. एक तर डिलिव्हरी बॉय उज्ज्वला मित्र यांना भेटून आपली KYC पूर्ण करायची. त्याचबरोबर टोटल जे ग्राहक आहे 25,000 पुढे, त्यापैकी फक्त 8,000 ग्राहकांनी KYC केलेली आहे. अजून त्यापर्यंत 15,000 ग्राहक अजून बाकी आहे. कृपया ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी KYC करून घेणे अतिशय गरजेचे आहे. याची मुदत 20 ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर आपण ह्या योजनेपासून परिपूर्ण वंचित राहाल. याची काळजी घेण्यासाठी लवकरात लवकर जनतेच्या हितासाठी हे आपण माहितीस्तो पुरवित आहोत. KYC करा.